Hi students, I am Shekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we will start the chapter number 1 of Math second differentiation. But standard 12 चे हे जे differentiation chapter आहे हे first chapter आहे part 2 चं या new syllabus मध्ये. तर आता याच्यात बघा आपण यापूर्वी काय भेटले हा पार्ट काय कॅल्क्युलसचा पार्ट आहे. कॅल्क्युलस ही एक काय ब्रँच आहे मॅथमॅटिक्स. आता कॅल्क्युलस ही काय एक ब्रँच आहे मॅथमॅटिक्सची ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहे की ह्या नंबर्सविषयी रिअल नंबर्सविषयी माहिती मिळणार आहे किंवा जे व्हेरिएबल्स आहेत त्यांच्यामधलं इंटर रिलेशन आपण काय करणार आहे ते फाईंड आउट करणार आहे किंवा चेक करणार आहे. अथवा कॅल्क्युलस हा महत्त्वाची ब्रँच आहे. कॅल्क्युलसमध्ये आपण तुम्ही 11th काय शिकले कॅल्क्युलसमध्ये तुम्ही शिकले सर्वात स्टार्टिंगला लिमिट ऑफ ए फंक्शन, त्याच्यानंतर कंटिन्युटी ऑफ ए फंक्शन ॲट ए पॉईंट इन द इंटरवल, त्याच्यानंतर बा तुम्ही लास्ट इयरला डिफरेन्शिएशन हे शिकलेले. डिफरेन्शिएशन इज नथिंग बट फाइंडिंग डेरिवेटिव. डिफरेन्शिएशन इज नथिंग बट प्रोसेस ऑफ फाइंडिंग डेरिवेटिव. डेरिवेटिव फाइंड करण्याची जी प्रोसेस आहे तिला काय म्हणणार आपण डिफरेन्शिएशन. हे आपलं चॅप्टरचं नाव आहे डिफरेन्शिएशन. डिफरेन्शिएशन इज नथिंग बट द प्रोसेस ऑफ फाइंडिंग डेरिवेटिव ऑफ ए फंक्शन विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल. अथवा डिफरन्स डेरिवेटिव काय डेरिवेटिव मीन्स टू फाइंड द रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल. तर सपोज वाय इज ए फंक्शन ऑफ एक्स, देन dy बाय dx दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ y विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल x इज कॉल्ड डेरिवेटिव. याला काय म्हणतो आपण डेरिवेटिव म्हणतो. बरोबर, डेरिवेटिव्ह ऑफ ए फंक्शन ॲट पॉईंट एक्स. बरं, अथवा डेरिवेटिव्ह फाईंड आउट करताना आपण काय बघितले लास्ट इयरला 11th डेरिवेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन बघितलेले आणि डेरिवेटिव बाय फर्स्ट प्रिन्सिपल बघितलं. काय बघितलं? डेरिवेटिव बाय फर्स्ट प्रिन्सिपल हा पार्ट तुमचा बघितलेला आहे. बघा ह्या न्यू सिलेबसमध्ये हे सर्व 11th दिलेलं आहे, नाही तर मागच्या सिलेबसमध्ये काय होतं 12th होतं. आणि आपल्याला काय केलं आहे डेरिवेटिव ऑफ कॉम्पोजिट फंक्शन 12th काय केलेलं आहे आपल्याला डेरिवेटिव ऑफ कॉम्पोजिट फंक्शनपासून आपलं चॅप्टर स्टार्ट होते. पण डेरिवेटिव ऑफ कॉम्पोजिट फंक्शन येण्यापूर्वी आपल्याला डेरिवेटिवचे जे बेसिक रूल आहे डेरिवेटिव ऑफ सम ऑर डिफरन्स, डेरिवेटिव ऑफ प्रॉडक्ट अँड कोशन, बरोबर, त्याच्यानंतर हे जे डेरिवेटिव ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स ते चांगल्यात चांगल्या पद्धतीने आपल्याला ते काय करता यायला पाहिजे यूज करता यायला पाहिजे, ते चांगल्यात चांगल्या पद्धतीने आपल्याला अंडरस्टँड झाले पाहिजे. याकरता आपण काय करतो आहे की तुम्हाला आपण 11th जे काही पार्ट आहे किंवा 11th जे एक्झाम्पल्स आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. हा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा आहे. पण डिफरन्शिएशन हे चॅप्टर अतिशय महत्त्वाचं आहे कारण आपल्याला ते स्टँडर्ड 12 ज्या सिलेबसमध्ये जवळजवळ 50-60% हे काय डिफरन्शिएशनवर डिपेंड आहे. डिफरन्शिएशन ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन, त्याच्यानंतर इंटिग्रेशन ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, त्याच्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन ही काय पूर्ण लिंक आहे. हे एक जर चॅप्टर डिफरन्शिएशन जर आपल्याला व्यवस्थित कळलं चांगल्यात चांगल्या पद्धतीने आलं फुल कमांडने आलं तर इंटिग्रेशन येण्याची शक्यता आहे. आणि इंटिग्रेशन जर आलं डेरिवेटिव आणि इंटिग्रेशन दोन्ही आले तर तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन येण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय की याच्यावर आपल्याला जास्त जास्त भर द्यायचा. आणि याच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण तुमचं डिफरन्शिएशनचं बेसिक आणि बेसिक नॉलेज काय करणार आहे आपण ते की बेस्ट करणार आहे आणि ते तुम पुढच्या व्हिडिओसाठी पुढच्या पार्टसाठी ते आपल्याला अतिशय महत्त्वाचं असणार आहे. ओके, पाहता की आपण डिफरन्शिएशन मी सांगितलं तुम्हाला डिफरन्शिएशन इज द प्रोसेस ऑफ फाइंडिंग डेरिवेटिव. अथवा डेरिवेटिव फाइंड करणार डेरिवेटिव काय की रेशो आहे. कोणता रेशो आहे? लिमिटिंग पोझिशनमध्ये आपण रेशो घेऊ. जस याचं एक्झाम्पल आपण जर घेतलं की व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी काय? व्हेलॉसिटी इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम ds बाय dt. बरोबर, याला आपण काय म्हणतो व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी दॅट इज वी चेंज ऑर वी काउंट द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. दिस रेशो इज नथिंग बट डेरिवेटिव. म्हणजेच काय? यस कसा चेंज होतो विथ रिस्पेक्ट टू टाईम हे फाइंड आउट करणं म्हणजेच काय? डेरिवेटिव फाइंड करणं. बरं, ही काय डेरिवेटिवचा हा एक रफ कॉन्सेप्ट लक्षात घ्या.
अथवा डी एस बाय डी टी हा काय रेशो आहे, रेशो आपण लिमिटिंग पोझिशनमध्ये घेऊ. समजा आता काय डी एसमध्ये काय चेंजेस होतो आहे, डेल्टा एस बरोबर, डी एस चेंजेस एस चेंजेस टू याच्यात काय एस प्लस डेल्टा एस, हा डेल्टा एस हे असेल छोटासा स्मॉल इन्क्रीमेंट. त्यावेळेस इथे जर टी टाईम असेल तर इथे काय भेटेल, टी प्लस डेल्टा टी बरोबर. मग यांच्यामध्ये जो काय के हा एस आणि डेल्टा एस प्लस डेल्टा एस टी आणि डेल्टा टी प्लस डेल्टा टी हा जो रेशो आहे, कोणता रेशो घेतला आपण की डी एस बाय डी टी सॉरी डेल्टा एस बाय डेल्टा टी, डेल्टा एस बाय डेल्टा टी विथ लिमिट डेल्टा टी टेन्स टू झिरो मीन्स स्मॉल टी डेल्टा टी दॅट इज इन्क्रीमेंट इज व्हेरी स्मॉल, अशा वेळेस जो लिमिट निघेल ते कारण डी एस बाय डी टी अँड दिस इज द डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह बरोबर. आता बघा इथे आपल्याला काय दिलं आहे की आपण डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल बघितलेलं आहे लास्ट इयरला, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲट एक्स इज इक्वल टू ए, कोणत्या पॉईंटला एफ ऑफ एक्स हे फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू एक्स बट एक्सची व्हॅल्यू काय घेतो आपण ए घेतो, एक्स इज इक्वल टू ए इज गिवन बाय एफ डॅश ए इज इक्वल टू लिमिट एस टेन्स टू झिरो एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच. हा काय डिफरन्स बिटवीन दिस एफ ऑफ एक्स व्हॅल्यूज ऑफ एफ ऑफ एक्स, कोणत्या पॉईंटला एक समजा हा ए आणि हा काय ए प्लस एच एची व्हॅल्यू काय दिली तर एफ ऑफ एची व्हॅल्यू काय येईल एफ ऑफ ए प्लस एच. हा जो डिफरन्स आहे ह्या दोघांचा डिफरन्स काय येणार आहे, ए प्लस एच मायनस ए कितील एच, यांच्या दोघांचा डिफरन्स एफ ऑफ ए प्लस एच माय एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए हा डिफरन्स बरोबर. हा दोघांचा रेशो आणि तो कोणता येणार आहे आपण की एच हा जो एच आहे स्मॉल व्हेरी स्मॉल एच टेन्स टू झिरो हा रेशो हे जर लिमिट जर एक्झिस्ट होत असेल त्याला मग काय होणार आहे आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स ॲट एक्स इज इक्वल टू एफ डॅश एला काय होणार आहे आपण फंक्शन काय होतो आपण एफ ऑफ एक्स एफ डॅश ए इज नोन ॲज डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स ॲट एक्स इज इक्वल टू ए राईट, अँड दिस इज गिवन बाय एफ डॅश ए इज इक्वल टू लिमिट एस टेन्स टू झिरो एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच बरोबर. डेफिनेशन जितक्या समजलं तेवढं लक्षात घ्या, जास्त टेन्शन घेऊ नका. ट्वेल्थचं आपलं मॅथ एकदम इझी करून टाकलं आहे, हा पार्ट आपला नाही सिलेबसमध्ये इलेवन्थमध्ये टाकलेला आहे. आता बघा द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स ॲट पॉईंट एक्स इज गिवन बाय एफ डॅश एक्स, आता कोणत्या पॉईंटला घेतो आपण एक्सला घेतो आहे, इथं कोणत्या याला घेतलं होतं एक्स इज इक्वल टू एफ डॅश एक्स इज इक्वल टू लिमिट एस टेन्स टू झिरो एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. थर्ड वन इफ फंक्शन इज गिवन ॲज y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, फंक्शन कशा घेतो आपण y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असं घेतलं, पहिल्यांदा फक्त एफ ऑफ एक्स घेत होतो आता काय घेतलं y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. आपल्याला माहिती आहे फंक्शन आपण कसं घेतो, इकडे x आणि इकडे y, दॅट इज दिस इज y इज ए इमेज ऑफ x अंडर f, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असं घेतल्यानंतर dy वाय बाय डी एक्स याचे डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एफ डॅश एक्स, हे काय आपण पुढच्या याच्यात पाहू डी वाय बाय डी बाय डी एक्स जस्ट इट इज रिटन ॲज डी बाय डी एक्स वाय डी बाय डी एक्स एफ ऑफ एक्स बरोबर. म्हणजेच काय वाय इज इक्वल टू याला काय हा डी वाय बाय डी एक्स आणि याची डेरिव्हेटिव्ह काय एफ डॅश एक्स राईट. ओके नाव नेक्स्ट थिंग टू बी रिमेंबर बाय याच्यात आपण एक बघणार आहे लिबनीज नोटेशन बघणार आहे. लिबनीज नावाचा जो मॅथमॅटिशियन आहे त्याने काय केलं नोटेशन तयार केलं फॉर डिफरन्शियल फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज डेल्टा एक्स वाय काय असेल डिफरन्शियल फंक्शन ऑफ y इफ डेल्टा एक्स इज ए स्मॉल इन्क्रीमेंट इन x, एक्समध्ये काय इन्क्रीमेंट आहे डेल्टा एक्स, सपोज x काय असेल टू असेल ते काय म्हणत आहे की x बिकम्स 2.1 मीन्स इन्क्रीमेंट किती राहील त्याच्यामध्ये 0.1 राईट, त्या इन्क्रीमेंट इन एक्स अँड द करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट वाय इज डेल्टा वाय ॲट दॅट टाईम वाय ऑल्सो बिकम डेल्टा वाय बरोबर. चेंज इन वाय हॅज इन्क्रीमेंट वाय डेल्टा वाय म्हणजे वाय काय चेंज होईल वाय प्लस डेल्टा वाय हिअर
x चेंजेस टू x प्लस डेल्टा x, मग असं वेळेस काय इन y, देन लिमिट डेल्टा x टेंड्स टू झिरो, कोणता डेल्टा x टेंड्स टू झिरो, डेल्टा y बाय डेल्टा x, याला डेल्टाच म्हणणार आहे आपण, डी नाही हा, हा डेल्टा आणि हा डी, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स. दिस इज ऑल्सो डेफिनेशन, वन डेफिनेशन ऑफ डेरिवेटिव ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स वेन वाय इज ए फंक्शन ऑफ एक्स. वाय कोणाचं फंक्शन आहे? एक्सचं. त्यावेळेस काय म्हणून डी वाय बाय डी एक्स इज नोन ॲज डेरिवेटिव ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं आपण काय करणार आहे, डी वाय डी एक्स हा ऑपरेटर वापरणार आहे. आता डी वाय डी एक्स ऑपरेटर वापरल्यावर काय होईल ते पाहू आपण. ठीक आहे, ओके. हा डिअर स्टुडंट, आता आपण बघणार आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स. आता हे जे 15 फॉर्म्युले जे मी तुम्हाला लिहून देणार आहे, 14 to 15 फॉर्म्युले, त्याच्या व्यतिरिक्त या डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये काहीच नाही. हे अगदी व्यवस्थित करायचे, हे मी 11th रिवाईज करतो आहे आणि ते विथ एक्सप्लेनेशन. नुसते आपल्याला फॉर्म्युले लिहायचे नाही, तर ते आपल्याला काय करायचे, त्याला ते रिपीट करून घ्यायचे, म्हणजे जे आपल्या कायम लक्षात राहील. आणि हे एक नोटबुकवर हे लगेच लिहा आणि ते लर्न करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे लर्न झालेच पाहिजे, त्याच्यात नो एक्सक्यूज. आता बघा काय दिलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन. पहिल्यांदा बघू आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन. आता कॉन्स्टंट फंक्शन काय बघा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के अ रिअल नंबर किंवा के अ कॉन्स्टंट, बरोबर. याला काय म्हणतो आपण, कॉन्स्टंट फंक्शन. म्हणजेच काय, आपण वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के, जस्ट याचं आपण काय घेतलं, आपण डेरिव्हेटिव्ह घेतले, म्हणजे डी वाय बाय डी एक्स. याला आता आपण एक गोष्ट लिहिणार आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय, डी वाय बाय डी एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय, इकडे डेरिव्हेटिव्ह ऑफ के. काय, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ के का झिरो. लक्षात ठेवा, इफ वाय इज इक्वल टू के देन डेरिव्हेटिव्ह ऑफ के इज इक्वल टू झिरो. इन शॉर्ट दॅट इज डी बाय डी एक्स ऑफ के इज इक्वल टू झिरो. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन इज झिरो. बा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन काय, झिरो काय, झिरो आहे. आता आपण कॉन्स्टंट फंक्शन, फॉर एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 काय येणार आहे, झिरो. डेरिव्हेटिव्ह ऑफ √3 झिरो. डेरिव्हेटिव्ह ऑफ -1/7 हे पण काय येणार आहे, झिरो. म्हणजे नंबर आला तर काय, डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, झिरो येणार आहे, बरोबर. आता डी बाय डी एक्स याला काय होणार आहे, आपण ऑपरेटर म्हणणार आहे. जस्ट बघा, तुम 5 डोक्यावर जर 2 लिहिलं, 5 हा जर आपण काय लिहिलं, 2 index 2 घेतला आपण, तर याचा मिनिंग काय होतो, 5 into 5 ही काय मॅथमॅटिक्सची लँग्वेज आहे, बरोबर. जर हाच आपण काय केला, हा 25 आपण ह्या साईनमध्ये टाकला, इफ वी पुट 25 इन दिस साईन द व्हॅल्यू ऑफ दिस विल 5. 25 व्हॅल्यू काय, 5. तसं हा काय, डी बाय डी एक्स. लक्षात ठेवा, डी बाय डी एक्स काय, डी बाय डी एक्स जर आपण 5 ऑपरेट केला तर त्याची व्हॅल्यू काय होणार, झिरो होणार आहे. डी बाय डी एक्स √3 इज झिरो. दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन इज झिरो. इथं मी कलेक्ट करतो आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन के अ कॉन्स्टंट, के काय, कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन इज ऑलवेज झिरो. कॉन्स्टंट फंक्शन म्हणजे काय, नंबर्स, या नंबरची डेरिव्हेटिव्ह काय राहणार आहे, झिरो राहणार आहे. आता बघा त्याच्यानंतर बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ पॉवर फंक्शन्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ पॉवर फंक्शन. आता बघा, वाय इज इक्वल टू एक्स एस टू एन, दॅट इज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स एस टू एन, असं जर असेल, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय, एक्स एस टू एन, आणि वाय काय होतं, आपण एफ ऑफ एक्स, मी आता डायरेक्ट लिहितो, वाय इज इक्वल टू एक्स एस टू एन जर असेल, तर याला याचे डेरिव्हेटिव्ह काय, देन डी वाय बाय डी एक्स, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स एस टू एन इज इक्वल टू एन एक्स एस टू एन मायनस वन. जस्ट सी हियर, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स एस टू एन इज एन एक्स एस टू एन मायनस वन. काय करणार, हा जो एन आहे तो आपण फ्रंटला लिहू आणि याच्यातून 1 सबट्रॅक्ट करू. फॉर एक्झाम्पल याचं जर एक्झाम्पल घेतलं आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब इज 3
थ्री मायनस वन दॅट इज 3x² राईट. डेरिव्हेटिव्ह ऑफ शॉर्टला शॉर्टली लक्षात घ्या, एक्स क्यूब काय मग 3 पुढे घेतला, 3 फ्रंटला आणि याच्यातून 1 सबट्रॅक्ट केला 2. डेरिव्हेटिव्ह ऑफ x^7 काय 7, x^7 मायनस 1 6. डेरिव्हेटिव्ह ऑफ आता बघा इथं कोणता फॉर्म्युला येईल आपला, तो सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ x^n मायनस 1 हे कलेक्ट करतो मी, नीट लक्ष द्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ x^n इज इक्वल टू n x^n मायनस 1. आता याचे आपण काही पर्टिक्युलर बघू. आता मी जर काय घेतलं डेरिव्हेटिव्ह ऑफ x घेतलं, ओनली x डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय इथं 1 घेतला, त्याची पॉवर काय 1 आहे, मग काय 1 x^1 मायनस 1 1 x^0 x^0 इज 1 सो 1. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x इज 1 लक्षात ठेवा. याचा आपण कसा वापर करायचा ते पाहू पुढे. त्याच्यानंतर बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x हे पर्टिक्युलरली लक्षात ठेवा. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x काय 1/x मीन्स x^-1 याला वरती गेल्यावर काय x^-1 काय मग मायनस 1 पुढे याच्यातून 1 सबट्रॅक्ट करायचं आहे म्हणजे मायनस 1 x^-2 म्हणजे काय -1/x². सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x इज -1/x² पर्टिक्युलरली लक्षात ठेवा. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x इज इक्वल टू -1/x² हा व्हिडिओ मी पूर्णपणे आपण ह्या 11 फॉर्म्युल्यावर बसवतो आहे की 12 काय डायरेक्ट काय डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन आहे, पण तरी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यांना बेसिक नॉलेज नसेल असेल तरी ते इम्प्रूव्ह होईल. बघा त्याच्यानंतर बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ √x हे स्टँडर्ड फंक्शनमध्ये धरलं जातं. डेरिव्हेटिव्ह ऑफ √x √x इज नथिंग बट कायल पॉवर 1/2 बरोबर. मग कायल आपल्याजवळ 1/2 x^1/2 मायनस 1 1/2 - 1 काय आपला जो फॉर्म्युला काय n मायनस 1 याच्यातून 1 सबट्रॅक्ट करायचा. 1/2 - 1 म्हणजे किती -1/2. आता हे 1/2 हा -1/2 इकडे येतं ना खाली होईल, किती होईल मग 1/2 x^1/2 म्हणजेच किती √x बरोबर. मग काय राहतं बा डेरिव्हेटिव्ह ऑफ √x डेरिव्हेटिव्ह ऑफ √x किती भेटेल आपल्याला 1/2 √x डेरिव्हेटिव्ह ऑफ √x हा काय भेटतो आपल्याला 1/2 √x. त्याच्यानंतर बघा अजून जनरलायझेशन एक काय फॉर्म्युला दिलं आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/(x^n) 1/(x^n) असेल, सपोज डेरिव्हेटिव्ह ऑफ काय असेल 1/(x^3) असेल. मग आता याच्यासाठी एक डायरेक्ट फॉर्म्युलाज आपण यूज करणार आहे, काय याला येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ x^2 - n किती पुढे -n लिहायचं आहे फ्रंटला -n असेल तर +n - n लिहिलं आपण. त्याच्यानंतर x^-n - 1 काय हे खाली येताना काय +n + 1 -n हे ॲक्च्युअल कसं होईल -n x^(n+1). मग इथे काय आता डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/(x^3) -3/(x^4) -3/(x^4) फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता 6/1 डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/(x^2n) हे हा पण फॉर्म्युला आपण याच्याने काढू शकतो, किती -n/(x^2n+1). ओके हां आता बघा नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. किती ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आपल्याला माहिती आहे, साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेक हे 6 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आहे. तर त्यांचे डेरिव्हेटिव्ह बघा काय काय आहे, की डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स इज कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स काय कॉस एक्स. सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स मायनस
साइन एक्स, डेरिवेटिव ऑफ कॉस एक्स काय मायनस साइन एक्स, अगेन डेरिवेटिव ऑफ टॅन एक्स. मग हे दोघं एकमेकाचे इंटरचेंज आहे, फक्त काय साईनचे डेरिवेटिव प्लस कॉस आहे, तर कॉसचे डेरिवेटिव काय मायनस साइन एक्स. डेरिवेटिव ऑफ टॅन एक्स इज सेक स्क्वेअर एक्स. हे कसं आहे, याचे डेरिवेशन इलेवन्थमध्ये आहे, तुर्तास ते आपल्याला काही गरज नाही, तुम्ही इलेवन्थमध्ये बघू शकता. इलेवनच्या टेक्स्टमध्ये डेरिवेटिव ऑफ कॉट एक्स मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स, डेरिवेटिव ऑफ सेक एक्स, सेक एक्स इंटू टॅन एक्स. डेरिवेटिव ऑफ सेक एक्स इज सेक एक्स इंटू टॅन एक्स. डेरिवेटिव ऑफ कोस एक एक्स काय मायनस कोस एक एक्स कॉट एक्स. लक्षात ठेवा किती, डेरिवेटिव ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स, कॉस एक्स इज मायनस साइन एक्स, डेरिवेटिव ऑफ टॅन एक्स इज सेक स्क्वेअर एक्स, डेरिवेटिव ऑफ कॉट एक्स इज मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स, डेरिवेटिव ऑफ सेक एक्स इज सेक एक्स टॅन एक्स, डेरिवेटिव ऑफ कोस एक एक्स इज मायनस कोस एक एक्स कॉट एक्स. ह्या डेरिवेटिव तुमच्या लर्न झालेच पाहिजे, पाठ झालेच पाहिजे, याला काही दुसरा पर्याय नाही. हे जोपर्यंत तुम्हाला लर्न होत नाही, तुमच्या पूर्णपणे लक्षात येत नाही, तोपर्यंत तुम्हाला हे चॅप्टर्स येऊ शकत नाही. त्याच्यामुळे हे फॉर्म्युले एका कागदावर लिहा, ते पाठ करा. त्यानंतर आपल्याला हे परत इथे लिहून घ्या तुम्ही राईट साईडला, बरं काय काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स, सेक एक्स, सेक एक्स इंटू टॅन एक्स, मायनस कोस एक एक्स कॉट एक्स. राईट, हे झालं या सर्व डेरिवेटिव्ह कोणत्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या. त्याच्यानंतर बघा डेरिवेटिव्ह ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शन पाहू आपण. डेरिवेटिव्ह ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शन्स काय काय, याला रीड करताना कसं रीड करणार आहे, डेरिवेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स, डेरिवेटिव्ह ऑफ टॅन एक्स. नुसतं लिहून पाठ करू नका, ते म्हणता पण आलं पाहिजे. काय म्हणता येईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स काय म्हणणार आपण, डी बाय डी एक्स, टॅन एक्स इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर एक्स. याचा मिनिंग काय की डी बाय डी एक्स, याला काय म्हणणार आपण की डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स with respect to x, kya with respect to x is sec square x, kya derivative of tan x is sec square x. evda jari mhanta ala tari mahatvache read karta alas pahije. tyachyanta ba derivative of exponential function kay ata, derivative of exponential function ek kay, derivative of e raise to x he kay ite x kay ata वरती इंडेक्समध्ये असे जे फंक्शन आहे, नंबर्स खाली बेसला आणि व्हेरिएबल इन व्हेरिएबल कशाला इंडेक्सला असे जे नंबर्स आहेत त्यांना काय म्हणतो आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन. अथवा डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इज ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स असं एकच फंक्शन आहे की त्याचे डेरिव्हेटिव्ह काय ते स्वतःचे, म्हणून काय 13 डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इज अगेन ई रेस टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इज ई रेस टू एक्स. त्याच्यानंतर 14 डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स, ए रेस टू एक्स लॉग ऑफ ए काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स. आता हे जस्ट याचा जर एक्झाम्पल घेतला आपण, काय डेरिव्हेटिव्ह ऑफ टू रेस टू एक्स, टू रेस टू एक्स लॉग ऑफ टू, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेवन रेस टू एक्स, सेवन रेस टू एक्स लॉग ऑफ सेवन, टू रेस टू एक्स इज टू रेस टू लॉग ऑफ टू, सेवन रेस टू एक्स इज इक्वल टू 7 रेस टू एक्स लॉग ऑफ 7. त्याच्यानंतर बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 रेस टू एक्स,
फाइव रेस टू एक्स लॉग ऑफ फाइव या टाइपमध्ये बरोबर लक्षात घ्या. 14 1 डेरिवेटिव ऑफ ए रेस टू एक्स इज ए रेस टू एक्स लॉग ऑफ ए. त्याच्यानंतर बघा डेरिवेटिव ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन, डेरिवेटिव ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन तर डेरिवेटिव ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन काय बघा की डेरिवेटिव ऑफ लॉग ऑफ एक्स टू द बेस ए फॉर एनी बेस ह्या काय जनरल फॉर्म्युला आहे. लॉग ऑफ एक्स टू द बेस ए याचं काय 1/x लॉग ऑफ ए काय फॉर्म्युला आहे. डेरिवेटिव ऑफ लॉग ऑफ एक्स टू द बेस ए इज इक्वल टू 1/x लॉग ऑफ ए. आणि पर्टिक्युलरली आपण जर काय घेतलं डेरिवेटिव ऑफ लॉग ऑफ एक्स टू द बेस ई जो आपण लिहिण्याची बेस लिहित नाही आपण याच्यात बेस काय घेतो, बेस काय घेतो नॅचरल लॉगरिथम. याची डेरिवेटिव काय भेटेल आपल्याला सिम्पली 1/x काय भेटेल. बघा डेरिवेटिव ऑफ लॉग ऑफ एक्स टू द बेस ई काय 1/x लॉग ऑफ ई अँड लॉग ऑफ ई इज ऑलवेज 1. लॉग ऑफ ईची व्हॅल्यू काय 1 आहे म्हणून आपल्याला काय भेटेल फक्त 1/x. बरं तर आपले 15 फॉर्म्युला काय लक्षात घ्या. 15 1 डेरिवेटिव ऑफ लॉग ऑफ एक्स टू द बेस ए इज इक्वल टू 1/x लॉग ऑफ ए. अँड 16 1 डेरिवेटिव ऑफ लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू 1/x. बरं फ्रिक्वेंटली आपण शक्यतो बेस ईच घेतो आपण, पण काही एक्झाम्पलमध्ये जर ए असेल तर आपल्याला हे करावं लागेल. परत एकदा सांगून देतो डेरिवेटिव ऑफ कॉन्स्टंट फंक्शन इज 0, डेरिवेटिव ऑफ एक्स इज टू एन इज एन एक्स इज टू एन मायनस 1, डेरिवेटिव ऑफ एक्स इज 1, डेरिवेटिव ऑफ 1/x इज मायनस 1/x², डेरिवेटिव ऑफ रूट एक्स इज 1/2√x, डेरिवेटिव ऑफ एक्स इज टू एन इज मायनस एन अपॉन एक्स इज टू एन प्लस 1, डेरिवेटिव ऑफ साईन एक्स इज कॉस एक्स, डेरिवेटिव ऑफ कॉस एक्स इज मायनस साईन एक्स, डेरिवेटिव ऑफ टॅन एक्स इज सेक्स स्क्वेअर एक्स, डेरिवेटिव ऑफ कॉट एक्स इज मायनस को सेक्स स्क्वेअर एक्स, डेरिवेटिव ऑफ सेक एक्स इज sec x into tan x, derivative of cosec x is minus cosec x into cot x, derivative of e raised to x is e raised to x, derivative of a raised to x is a raised to x log of a, again derivative of log of x to the base a is equal to 1/x log of a, derivative of log of x is 1/x. For next rules of differentiation, आता rules of differentiation काय बघा एक चार basic rules आहे जे 11th झालेले आहे पुढे अजून आपण बघणार आहे पण बेसिक रूल्स जे काही थेरम्स आपण बघणार आहे नॉट रूल्स बरोबर पण बेसिक रूल्स 4 रूल्स आहे डिफरन्सिएशनचे ते आपण पाहू. ते अत्यंत महत्त्वाचे ते येणं म्हणजे अत्यंत आवश्यक आहे. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. बघा रूल्स ऑफ डिफरन्सिएशन इफ यू अँड व्ही आर डिफरन्सिएबल functions of x then काय लिहिलं म्हणजे डिफरन्सिएबल. डिफरन्सिएबल याचा अर्थ काय त्यांची डेरिवेटिव काय असेल एक्झिस्ट असेल लिमिट एक्झिस्ट असेल लिमिट कोणतं लिमिट एस टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच हे काय असेल एक्झिस्ट असणे फायनाट असेल तर त्यावेळेस फंक्शन काय डिफरन्सिएबल असं म्हणतो आपण बरोबर. मग आता यू आणि व्ही हे काय दोन फंक्शन्स आहे. समजा यू काय असेल यू इज इक्वल टू काय असेल साईन एक्स, व्ही इज इक्वल टू काय असेल कॉस एक्स या पद्धतीने किंवा व्ही इज इक्वल टू काय असेल ई रेस टू एक्स असे फंक्शन्स असतील कोणाचे एक्सचे बरोबर. तर काय आपल्याला होता फर्स्ट रूल काय डेरिवेटिव ऑफ सम इफ वाय इज इक्वल टू यू प्लस व्ही. वाय हे फंक्शन आहे कोणाचे सम आहे कोणाचे यूचे आणि व्हीचे म्हणजे जस्ट y इज इक्वल टू काय असेल साईन एक्स प्लस ई रेस टू एक्स या टाईपचे बरोबर असे सम असत देन dy/dx काय भेटणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ v. डेरिव्हेटिव्ह ऑफ सम इज इक्वल टू सम ऑफ देअर डेरिव्हेटिव्ह बरोबर. अजून याला आपण कसं व्यवस्थित लिहू शकतो अजून एक स्टेप जर लिहायचे म्हटले तर काय येईल की dy/dx u प्लस v therefore dy/dx इज इक्वल टू
du बाय dx प्लस dv बाय dx, राइट. सेकंड हे झालं डेरिव्हेटिव्ह ऑफ सम. अगेन सेकंड रूल इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्स. इफ y इज इक्वल टू काय असेल, u मायनस v, ऑबियस आहे. देअर देन dy बाय dx, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस v इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ v, बरोबर, du बाय dx. याचं आता इथे बघा, एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. y इज इक्वल टू काय असेल, साईन x प्लस e रेस टू x. याचं डेरिव्हेटिव्ह काय, dy बाय dx डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स इज कॉस एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इज ई रेस टू एक्स. साईन एक्सचे डेरिव्हेटिव्ह आता बघितलं आपण फॉर्म्युले, ते फॉर्म्युल्याचा कागद समोर ठेवायचा आणि पाहायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स काय, कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स काय, ई रेस टू एक्स. दिस इज डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज इक्वल टू साईन एक्स प्लस ई रेस टू एक्स. सेम इथे काय भेटेल आपल्याला, ह्या याच्यानुसार आपण जर डे काय घेतलं, वाय इज इक्वल टू काय घेतलं आपण, साईन एक्स मायनस ई रेस टू एक्स, तर डी वाय बाय डी एक्स काय भेटेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स इज कॉस एक्स, ई रेस टू एक्स इज ई रेस टू एक्स, राईट. त्याच्यानंतर बघा काय सममध्ये काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ सम इज इक्वल टू सम ऑफ देअर डेरिव्हेटिव्ह, दॅट इज इफ वाय इज इक्वल टू यू प्लस व्ही, देन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स प्लस डी वी बाय डी एक्स. अगेन वाय इज इक्वल टू यू मायनस व्ही, देन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस व्ही, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. एकदम ऑबियस आहे. त्याच्यानंतर बघा थर्ड रूल काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट. थर्ड रूल डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट. हे चार रूल आणि ते फॉर्म्युले 15-16 फॉर्म्युले, हे जर येत असेल तरच आपल्याला डेरिव्हेटिव्ह येऊ शकतं, येणार. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट इफ वाय इज इक्वल टू यू इन टू व्ही. आता बघा रूल चेंज झाला. आपलं पहिल्यात काय होतं, वाय इज इक्वल टू यू प्लस मायनस व्ही साठी डी वाय बाय डी एक्स काय होतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू प्लस मायनस प्लस घेतात प्लस मायनस घेतात मायनस. आता थोडा चेंजेस आहे, आता नीट लक्ष द्या. देन डी वाय बाय डी एक्स ऑफ प्रॉडक्ट काय भेटेल तुम्हाला, रूल फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, यू कीप ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही, व्ही कीप ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. बरं, लहानपणी कधी खेळ खेळला असेल ना दोघांचा, एक जण बसला दुसरं राज्य देतो आहे, दुसरा छान खेळतो आहे पहिला राज्य देतो, या पद्धतीने एकेकाचा नंबर फर्स्ट कॉन्स्टंट. याची ऑर्डर तुम्ही रिव्हर्स केली, व्ही आधी लिहिलं नंतर यू लिहिलं डेरिव्हेटिव्ह ऑफ यू तरी चालेल, ही टर्म आधी घेतली काय, ही टर्म नंतर घेतली काय, सारखंच यू कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ यू कीप ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही, व्ही कीप ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. त्याच्यानंतर बघा याचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स इंटू ई रेस टू एक्स काय, साईन एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स, साईन एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इज ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स इज कॉस एक्स. सो इथपर्यंत ठीक आहे, याच्यापुढे आपण सिम्प्लिफाय करू शकतो. ई रेस टू एक्स कॉमन, साईन एक्स प्लस कॉस एक्स, हे झालं डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट. अँड लास्ट वन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोशंट. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ कोशंट हा रूल लक्षात ठेवा थोडासा, हे डेरिव्हेटिव्ह ऑफ कोशंट भागाकार. इफ वाय इज इक्वल टू यू बाय व्ही, देन व्ही कॉन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ टेकिंग डिफरन्सिएशन बोथ साईड यू बाय व्ही
रूल नीट लगते वी कॉन्स्टंट डेरिवेटिव ऑफ यू, यू कॉन्स्टंट अपॉन वी स्क्वेर, वी कॉन्स्टंट वी कीप एज इट इज डिनोमेटर कीप एज इट डेरिवेटिव ऑफ यू, यू कॉन्स्टंट डेरिवेटिव ऑफ वी अपॉन वी स्क्वेर। ज्याला आपण असं लिहिलं डेरिवेटिव ऑफ फर्स्ट बाय सेकंड, न्यूमरेटरला फर्स्ट घेतलं तर काय सेकंड कॉन्स्टंट डेरिवेटिव ऑफ फर्स्ट, फर्स्ट एज इट इज डेरिवेटिव ऑफ सेकंड अपॉन सेकंड स्क्वेअर। लक्षात ठेवा या पद्धतीने हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे, हा रूल यूज करणार आहे। काय काय बघतो आपण डेरिवेटिव ऑफ यू इंटू व्ही, यू एज इट इज डेरिवेटिव ऑफ व्ही, बरं त्याच्यानंतर बघा डेरिवेटिव ऑफ यू बाय व्ही, व्ही कॉन्स्टंट बा याच्यात हा हे जसं जसं याच्यात ऑर्डर रिव्हर्स व्हायला नको, अगेन यू कॉन्स्टंट अपॉन व्ही स्क्वेअर। आता याचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर कसं येईल आपलं, जस्ट इफ वी टेक सेम ॲज वाय इज इक्वल टू साईन एक्स अपॉन ई रेस टू एक्स, सो डी वाय बाय डी एक्स, ई रेस टू एक्स कीप एज इट इज डेरिवेटिव ऑफ साईन एक्स मायनस साईन एक्स कीप एज इट इज डेरिवेटिव ऑफ ई रेस टू एक्स, आणि इथं मायनस साईन आहे प्रॉडक्टमध्ये प्लस साईन आहे अपॉन ई रेस टू एक्स स्क्वेअर, सो ई रेस टू एक्स डेरिवेटिव ऑफ साईन एक्स इज कॉस एक्स साईन एक्स ई रेस टू एक्स, असं फंक्शन ज्याचे डेरिवेटिव काय स्वतःचे ई रेस टू एक्स स्क्वेअर। पेज समोर ठेवायचं आहे डेरिवेटिवचं, तुम्ही जे फॉर्म्युले लिहिले ते। आता इथून काय ई रेस टू एक्स कॉमन बा, इथे ई रेस टू एक्स एक कॅन्सल करायचं नाही, कॉमन काढून ई रेस टू एक्स कॉस एक्स मायनस साईन एक्स अपॉन ई रेस टू एक्स स्क्वेअर, हे आता कॅन्सल होईल कॉस एक्स मायनस साईन एक्स अपॉन ई रेस टू एक्स। ओके पा आता आपण जे फॉर्म्युले बघितले आपण स्टँडर्ड फॉर्म्युले, त्याच्यानंतर रूल्स ऑफ डिफरन्शिएशन, याच्यावर आपण काही एक्झाम्पल्स इलेवनचे घेतो, इलेवनचं टेक्स्टबुक उघडायचं आहे, त्याच्यातले जितके एक्झाम्पल तुम्हाला सोडवता येईल जेवढे आता मी सांगितले त्यानुसार तुम्हाला जे समजतील, फक्त डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल करू नका, ते कदाचित तुम्हाला येणार नाही, पण जे बाकीचे एक्झाम्पल्स दिले की डिफरन्शिएट सिम्पल जे स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह जे ते तुम्हाला जे करता येईल तितके जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा। बघा आता डे फर्स्ट काय वाय इज इक्वल टू काय एक्स इज टू फोर बाय थ्री प्लस ई रेस टू एक्स मायनस साईन एक्स, आता आपण यू प्लस व्ही यू मायनस व्ही एवढंच घेतलं होतं, पण आता बघा कधी ही आयडिया आपण एक्सटेंड करू शकतो, यू प्लस व्ही प्लस डब्ल्यू असे फंक्शन असतील, यू प्लस व्ही प्लस डब्ल्यू तीन फंक्शन, मग काय आता डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय काय डेरिव्हेटिव्ह ऑफ यू प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही मायन प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्ल्यू। आता हे एखादं फंक्शन याचं मायनस असेल यू मायनस व्ही प्लस डब्ल्यू ते इथं काही मायनस सिम्पल एकदम, बरं तर आपण ही जी आयडिया आपली दोन साठी बघितली होती आपण ते तीन चार म्हणजे फोर फाईव्ह सिक्स सेवन कितीसाठी पण काय करू शकतो एक्सटेंड करू शकतो, बरं। आता फर्स्ट एक्झाम्पल बघा वाय इज इक्वल टू एक्स इज टू फोर बाय थ्री ई रेस टू एक्स मायनस साईन एक्स, आता नुसतं आपल्याला काय म्हटलं असतं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, आपण काय बघतो क्वेश्चन एक्झाम्पल डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल बघतो वाय इज इक्वल टू एक्स इज टू फोर बाय थ्री प्लस ई रेस टू एक्स मायनस साईन एक्स, नुसतं एवढं जरा आलं असतं आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, आपण स्टार्टिंग काय करणार आहे लेट वायपासून, आपल्याला नुसतं म्हटलं एक्झाम्पल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि आपल्याला दिलं असेल काहीतरी ई रेस टू एक्स प्लस कॉस एक्स असं दिलं, मग आपण सुरुवात काय करणार लेट वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस कॉस एक्स असे स्टार्ट करणार आणि मग डिफरन्शिएट करणार, आणि आता इथे ऑलरेडी आपल्याला वाय दिलेलं आहे, मग काय आता वाय इज इक्वल टू एक्स एस टू फोर बाय थ्री प्लस ई रेस टू एक्स मायनस साईन एक्स, याला काय म्हणतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता काय डेरिव्हेटिव्ह ऑफ सेपरेट एक्स एस टू फोर बाय थ्री प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स, प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करतो आहे आपण,
मग काय आता डी वाय बाय डी एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स एस टू फोर बाय थ्री काय येईल मग आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे आपण एक्स एस टू एन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स एस टू एन काय एन एक्स एस टू एन मायनस वन इथं काय फोर बाय थ्री फोर बाय थ्री पुढे एक्स एस टू फोर बाय थ्री मायनस वन फोर बाय थ्री आता पहा इथं परत आपल्याला एक्स फोर बाय थ्री मायनस वन हा पण एक विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे बरोबर सगळ्याच विद्यार्थ्यांचा नाही काही विद्यार्थ्यांचा थ्री काय मग फोर मायनस थ्री वन बाय थ्री राईट मग काय आपल्याला फोर बाय थ्री मायनस वन म्हणजे किती वन बाय थ्री इथं काय लिहिणार आपण फोर बाय थ्री एक्स एस टू वन बाय थ्री प्लस आता डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स काय ई रेस टू एक्स अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स इज प्लस कॉस एक्स सो दिस इज द आन्सर ऑफ अवर डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स हे काय झाले ह्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह झाले डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू फोर बाय थ्री एक्स इज टू वन बाय थ्री बरोबर हा चेंज कसा झाला हा ऑपरेटर लावल्यानंतर काय झालं फोर बाय थ्री मायनस वन वन बाय थ्री ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स इज कॉस एक्स सेकंड एक्झाम्पल बघा आता याच्यातलं काय वाय इज इक्वल टू रूट एक्स एक्स टू इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव एक्स लिहायचं आहे काय डी वाय बाय डी एक्स अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यू सो वन बाय टू रूट एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज सेक्स स्क्वेअर एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब इज थ्री एक्स स्क्वेअर बरोबर एक्स एस टू एन एन एक्स एस टू एन मायनस वन डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स स्टँडर्ड फंक्शनमध्ये वन बाय टू रूट एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स सेक्स स्क्वेअर एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब इज थ्री एक्स स्क्वेअर राईट व्हेरी सिम्पल ओके पहा नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण नेक्स्ट रूलवरचे एक प्रॉडक्टवर पाहू एक कोशंटवर तुम्ही अजून एक्झाम्पल सॉल्व करा इलेवनच्या बुक्समधले सगळे एक्झाम्पल सॉल्व करा बरोबर आता वा गिवन काय वाय इज इक्वल टू एक्स एस टू फायू टॅन एक्स आता इथे बघा एक्स एस टू फायू काय पॉवर फंक्शन आणि टॅन एक्स काय ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन दोन्ही काय डिफरंट आहेत बरोबर दोन्ही डिफरंट आहे म्हणून काही प्रॉडक्ट याला आपण काय कन्सिडर करणार यू इंटू व्ही डिफरन्शिएट पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यात पण आपण व्यवस्थित घेऊ जे रूल्स आहे ते रूल्सनुसार मी तुम्हाला सांगेल बरोबर बेसिक आपण डेरिव्हेटिव्ह आपल्याला चांगल्या चांगल्या पद्धतीने करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय आता वाय डी वाय बाय डी एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज टू फाईव्ह इंटू टॅन एक्स काय रूल आहे आपला जो फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट और कीप एज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स कीप एज इट इज एक्स इज टू फाईव्ह व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स सेक्स स्क्वेअर एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स एक्स एस टू फाईव्हचे काय फाईव्ह एक्स एस टू फोर याला आपण काय करू शकतो अजून एक्स एस टू फाईव्ह सेक्स स्क्वेअर एक्स टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स एस टू फाईव्ह इज फाईव्ह एक्स एस टू फोर शक्य तो हे जे न्यूमरिकल अल्जेब्रिक आहे ते पुढे लिहायचे नंतर ट्रिग्नॉमेट्रिक मग काय जातं डी वाय बाय डी एक्स एक्स एस टू फाईव्ह आणि एक्स एस टू फोर कॉमन काय येईल एक्स एस टू फोर इथे काय येईल एक एक्स राहील एक्स वन एक्स सेक्स स्क्वेअर एक्स प्लस फाईव्ह फाईव्ह टाईम्स टॅन एक्स एक्स एस टू फोर एक्स बाय एक्स एस टू फोर कॉमन एक्स एक्स स्क्वेअर एक्स इकडे एक्स एस टू फोर कॉमन फाईव्ह टॅन एक्स दिस इज द फायनल आन्सर अथवा हे झालं आपण कोणतं बघितलं डेरिव्हेटिव्ह ऑफ कोशंट आता आपलं सॉरी डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट बघितलं आपण एक्स एस टू फाईव्ह टॅन एक्स आता आपण लास्ट एक्झाम्पल पाहू ह्या व्हिडिओचं डेरिव्हेटिव्ह ऑफ कोशंट वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस थ्री
डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिवेटिव ऑफ काय एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह कॉन्स्टंट, डेरिवेटिव ऑफ एक्स स्क्वेअर प्लस थ्री. जो पण पूर्ण माझ्याबरोबर करेल त्याला हे चॅप्टर फार सोपं जाणार आहे. डेरिवेटिव हे बघा, मॅथ सेकंडमध्ये काही सोपं असेल किंवा पूर्ण मॅथमध्ये ट्वेल्थच्या मॅथमध्ये जर काही इझी असेल तर ते फक्त डेरिवेटिव. सगळ्यांना डेरिवेटिव यायलाच पाहिजे. एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह, आता बघा एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह ॲज इट इज, एक्स स्क्वेअर प्लस थ्री. आता डेरिवेटिव ऑफ एक्स स्क्वेअर प्लस थ्री काढताना लक्षात ठेवा, डेरिवेटिव ऑफ एक्स स्क्वेअर प्लस थ्री कसं काढणार आपण, डेरिवेटिव ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डेरिवेटिव ऑफ थ्री. मग काय एक्स स्क्वेअरचे डेरिवेटिव काय टू एक्स, याचे डेरिवेटिव काय झिरो, म्हणजेच काय ओनली टू एक्स. सो डेरिवेटिव ऑफ एक्स स्क्वेअर इज एक्स स्क्वेअर प्लस थ्री इज टू एक्स मायनस एक्स स्क्वेअर प्लस थ्री. अगेन डेरिवेटिव ऑफ सेम एक्स स्क्वेअरचे डेरिवेटिव काय टू एक्स मायनस फाईव्हचे झिरो. नीड नॉट टू बी राईट, किंवा एक स्टेप लिहून घ्या काय टू एक्स डेरिवेटिव ऑफ थ्री इज झिरो, एक्स स्क्वेअरचे डेरिवेटिव टू एक्स मायनस झिरो अपॉन एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह स्क्वेअर. याच्या पुढे काय आता बा डी वाय बाय डी एक्स, एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह सिम्प्लिफाय करू शकतो. हे झालं ट्वेल्थचं मॅथमॅटिक्स, हे झालं ट्वेल्थ डेरिव्हेटिव्ह. आता याच्या पुढे जे पण मॅथमॅटिक्स आहे ते कोणतं राहील, लोअर क्लासेस फ्रॉम सेवन ते एट नाईन टेन राईट. टू एक्स मायनस एक्स स्क्वेअर प्लस थ्री इंटू टू एक्स अपॉन एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह स्क्वेअर. आता काय हां, हे एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह आणि एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह कॅन्सल होणार नाही, कारण काय ही बायनोमियल आहे म्हणून वरती आधी सिम्प्लिफाय करू. टू एक्स क्यूब मायनस टेन एक्स, टू एक्स क्यूब मायनस सिक्स एक्स, एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह स्क्वेअर. टू एक्स टू एक्सच्या कॅन्सल होईल, मायनस टेन मायनस सिक्स मायनस सिक्सटीन एक्स, एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह स्क्वेअर. हे काय राहिलं सिम्प्लिफाईड आन्सर कोणाचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस थ्री अपॉन एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह. या पद्धतीने आपण काय करू शकतो, काढू शकतो बरोबर. ओके, आता एक रिमार्क लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे फार. डेरिव्हेटिव्ह ऑफ बा डेरिव्हेटिव्ह ऑफ के एफ ऑफ एक्स, म्हणजे एखादा नंबर असेल समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ थ्री एक्स आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ फोर साईन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ फाईव्ह ई रेस टू एक्स आहे बरं, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स बाय टू आहे बरं. यांचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला लागणार आहे, त्या आपण परत रूलनुसार करणं, ते आपल्याला जर शॉर्टकट येत असेल ट्रिक्स माहीत असेल तर आपल्याला खूप चांगलं आहे. पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ के एफ ऑफ एक्स काय येतो, की के कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. के काय आउटसाइड, कसा येते जर आपण रूलचा डेरिव्हेटिव्ह बघितला, रूल लावला आपण के प्रॉडक्टचा, काय होईल के कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ के, हे काय के एफ डॅश एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ के काय झिरो, मीन्स हिज टर्म इज झिरो, सो ओनली वी गेट के एफ डॅश एक्स राईट. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ के एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के एफ डॅश एक्स. आता याला कसं वापरायचं आपण बघा, फ्रिक्वेंटली आपण यूज करणार आहे खूप वेळेस. फॉर एक्झाम्पल आता काय डेरिव्हेटिव्ह ऑफ थ्री एक्स, थ्री आउटसाइड डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स किती, थ्री डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स किती बघितलं आपण वन ओनली थ्री बरोबर. म्हणजेच बघा
ह्याच्यावरून 1 लाख चा डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x काय येईल? 5. डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x 7. डेरिव्हेटिव्ह ऑफ mx m बरोबर. डेरिव्हेटिव्ह ऑफ x बाय 2 ची काय आता डेरिव्हेटिव्ह ऑफ याची काय वी गेट 1 बाय 2. डेरिव्हेटिव्ह ऑफ x बाय 2 काय 1 बाय 2. डेरिव्हेटिव्ह ऑफ x बाय 3 1 बाय 3 राईट. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 बाय 2 x याची सुद्धा काय 1 बाय 2 लक्षात ठेवा. डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 sin x 4 आउटसाइड डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स दॅट इज 4 cos x राईट. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ आपण जर बघितलं डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x³ आता काय बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x³ सेवन कॉन्स्टंट 7 × याची डेरिव्हेटिव्ह काय x³ n x·n−. आता काय 7 × 3 21 x² राईट. म्हणजे याच्यावरून काय बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 x·4 किती 5 × 4 20 x³. असं तुम्हाला ओव्हरली फास्ट यायला पाहिजे. आणि म्हणजेच तो काय करेल तुमच्या डेरिव्हेटिव्हची आपल्या सोल्युशनची ॲक्युरेसी आणि स्पीड इन्क्रीज करेल. तुम्हाला चांगल्यात चांगले व्हिडिओ मिळतील, चांगले चांगले एक्सप्लेनेशन मिळेल. आमच्याबरोबर कनेक्टेड राहा. थँक्यू.